ही रक्कम आधी मंजूर केली होती. आता आपण 42,11,413 रुपये एवढा खर्च करतोय. साधारणतः 3,71,413 रुपये आपण जास्ती खर्च करतोय. हे कोणी दिरंगाई केली, कशामुळे झालं, एवढा खर्च जास्त जातोय महापालिकेचा, त्याची जबाबदारी निश्चित करावी. दुसरी गोष्ट, आपल्या महानगरपालिकेमध्ये डॉक्टरांची कमी आहे आणि डॉक्टर लोकांना यांनी आपले आता प्रभारी आयुक्त आहेत त्यांना तिथं उपायुक्ताचे चार्ज देऊन त्या ठिकाणी बसवलेला आहे. टेक्निकल माणसाला कायदा आहे, टेक्निकल माणसाला त्या ठिकाणी प्रशासन मध्ये काम करता येत नाही. मॅडम द्यावं मी सांगतोय पण जाऊ नका तिकडे. नंतर एवढंच विसरा की त्या ठिकाणी डॉक्टर लोकांना टेक्निकल माणसाला प्रशासनामध्ये काम करता येत नाही असं महाराष्ट्रातून जे आहे त्यांची इन्क्वायरी चालू आहे. असं असताना त्यांना इकडं कसं काय डेप्युटी कमिशनरचा चार्ज दिलेला आहे. ते पण अतिक्रमण, डॉक्टर नातिक्रमण काय कालीमुद्र संबंध आहे का त्याच्याबद्दल खुलासा व्हावा या ठिकाणी. दुसरी गोष्ट, आता मॅडमने सांगितलं तो विषय लिहून घेतला होता. बापर महोदय, एक महिला प्रसूतीसाठी आपल्याकडे हॉस्पिटलला येते, ती डिलिव्हरी होताना तिला रक्तस्राव होतो. आपलं बोर्डिंग हॉस्पिटल आपल्या महानगरपालिकेचं असताना तिला मुंबईला का पाठवण्यात आलं, का पाठवण्यात आलं, त्याची पहिले चौकशी व्हायला पाहिजे. आणि आयुक्त महापौर महोदय, तुम्ही याचा आदेश दिला पाहिजे की जी जबाबदारी निश्चित केली पाहिजे. आज ती महिला कारण नसताना दगावलेली आहे. हा कृत्रिम मृत्यू आहे, याची जबाबदारी कोण घेणार. मला तर महापौर महोदय तुम्हाला विनंती आहे की याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. त्याचबरोबर मी एक बघितला होता, डॉक्टर परवर परतकरांकडे चार्ज होता, आयुक्त मुंबईने दिला होता मुंडे साहेबांनी, एम के मुंडे साहेब, परत काय करा जातो की परत त्यांनी निकम साहेबांकडे दिलं. नाही, तुम्हाला पण ऐकायला आलं पाहिजे म्हणून तुम्हाला सांगितलं. डॉक्टर परतकरांना चार्ज काढून परत डॉक्टर निकम दिलं. मला हे समजत नाही काय आहे का असं, कारण कोणा द्यायचा हा त्यांचा विषय आहे. परंतु हे काय, एवढं आता पावसाला चालू आहे, सगळे जबाबदार आहेत, नवीन माणूस येतो त्याला नवीन जबाबदारी असतात, हे काय कारण आहे. हुकुमशाही कितपर्यंत करायची. आणि म्हणून या ठिकाणी मला या ठिकाणी आपल्याला महापौर महोदय म्हणायचं आहे की ही जे प्रस्ताव याच्यामध्ये कुठेच बोलले नाही टेंडर वगैरे सिस्टीमचं काय, निविदा कशा पद्धतीची, त्याचे नियमावली काय असणार आहे. हे जे आपण प्रशासकीय मान्यता मागतोय याच्यामध्ये निविदाची प्रक्रिया कशी असणार आहे त्याचा कुठेच याचा उल्लेख नाही. आणि मग काय होतो, मग खाली हा प्रस्ताव पास होऊन गेला की यांची मान्यता देतात नियमावलीवर, मग याचं घ्यायचं टेंडर त्याचं घ्यायचं की इंटरनॅशनल मागवायचं की इकडचं मागवायचं तिकडचं मागवायचं काय, त्याच्यामध्ये अशी संख्या असल्या पाहिजे. मात्र इकडं मगाशी तुम्हाला 1,00,000 रुपये द्यायचे किंवा 50,000 द्यायचे तर एवढ्या अटी सरती आणि इथं बेचार कुठेच काम द्यायचं आहे त्याच्यामध्ये काय नाही, तुम्हाला मोकळ आपण महोदय तुम्ही सह्य करत असताना ठराव घेत असताना जरा बदल चला काय याच्यावर. मगाशी ताईंनी माझी विरोधी पक्ष नेत्यांनी वयात काही भूमिका मांडली की तुम्ही सभा घेतलेल्या आहेत काही तिथं मीटिंग झालंय त्याचे काय इतिवृत्त नाही, ते काय याच्यावर नाही ठेवत, आम्ही बघायचं नाही का. अरे महापौर महोदय त्यांना हा मी ते जे सल्लागार कोण नेमल्या त्यांना काय कशी दिले काय खर्च झाला. आता हे बजेटमध्ये जी तरतूद होती 38 कोटी चालवलेला आहे, 3 कोटीच काय करणार आहे. इंग्लिश मध्ये काय तर लिहिलंय का बजेट रिप्रेशन काहीतरी आहे तो शब्द तेवढं इंग्लिश मला वाचता येत नाही. ते काय नेमकं ते काय नेमकं आहे ते जर समजा त्याला जर अर्थ सांगा. आणि महापौर महोदय मला तुम्हाला एक सांगतो की पुढच्या सभेमध्ये आपल्या महानगरपालिकेमध्ये जेवढे दगावले लोक त्यांची नावं कशा आधारे दगावले का आधार दगावले त्यांच्यासाठी एक सिनियर कोणीतरी डॉक्टर नेमणूक करा आणि त्याची चौकशी करा. आणि चौकशी करामध्ये जर हजोची मला झाला असेल तर ते डॉक्टर लोक आले का करत नाही. म्हणजे जवान जवाला आवडलं तो मुंगे जवान आवडलं तो लाड का बरोबर आहे. ते बालकृष्ण
त्यांना सस्पेंड करून टाकले या लोकांनी. आणि जे लोक 15-15 हजार रुपये खातात महानगरपालिकेचे त्यांना लाड आणि काळ करून मान्य करून असतात. विषयाशी संबंधित बोला, विषयाच्या बोला, दुसरे विषय घेऊ नका, विषयाशी संबंधित बोला. इथं 3 वाजले समजत नाही काय समज, विषय संबंधित बोला काय काय मग मध्ये कुठून उभे राहतात, कसं बोला दिलं बरोबर आहे त्यांचं सांगणं बरोबर आहे म्हणायला पाहिजे ना. त्यांनी कशा कुठल्या विषयावर बोलले, काय मी चुकून बोललो, काय मी सांगितलं, सन्मान सन्मान संबंधित नाही का सांगा मला. संबंध आरोग्याशी आहे परंतु ह्या चोरी देणाऱ्या माणसाचे घेतात आहे का नाही. सर बोला महापौर महोदय विषयाशी बोलतो मी बरोबर, वया प्रमाण बोलावं, बुद्धी प्रमाण बोलावं साहेब आपण बोलावं. महापौर महोदय मला सांगा तुम्ही तुम्हाला साहित्य खरेदीच्या साहित्य खरेदीच्या संदर्भात आता काय म्हणत आहे ना. ठीक आहे आपण हा बोला साहित्य खरेदी संदर्भामध्ये साहित्य खरेदी मी आरोग्याच्या विषयाची बोलतो का बोला. साहित्य खरेदी लेट केला तर मी अवकार असते हे जे सामान असतं त्या दुःख दिले असते हे चुकीचं काम होतोय. आणि डॉक्टर तिथं जाऊन तिथे डॉक्टरांची गरज आहे त्याने इकडे आणलं त्याच्या चुकीचं काम होतोय. 15 हजार खाल्ले हे चुकीचं काय, हे सगळं काय, हे काय याच्यात चुक आहे. बोला सर काय त्याला काय गिरीश मात्रेने काय अडचण झाली. ठीक आहे सांगा ना सर. बघा सर बोला काय सर जबाबदार व्यक्ती कुठल्या बाबतीला प्रत्येकाचा विषय समजून घ्या, कोणाचे कोणाच्या बद्दल काय बोलावं आम्हाला पण तारीफ करता येते परंतु तारीफ न समजतं प्रत्येक ज्याच्या पित्त त्याला समजतं. जी व्यक्ती राजकारणामध्ये लोकांना मदत करत असते त्या लोकांना आम्ही तिकडे राजकारण करत बसायचं. मला महापौर महोदय सांगा की मला मी ज्याच्यासाठी बोललो की ज्या डॉक्टरनी 15 हजार रुपये गर्भलिंग तपासणीसाठी काढलेले 25 हजार 15 हजार स्वतः खर्च केले त्यांनी जेव्हा चार्ज दिला तेव्हा ते त्यांनी दुसऱ्या नोटा दिल्या. आपल्या त्या ठिकाणी जो अधिकारी लॉ ऑफिसर जो होता जो आपला वकील त्यांनी तिथं पत्र दिलं महानगरपालिकेला की यांनी 15 हजार रुपये मुद्देमाल मध्ये स्वतः खर्च केले त्याच्यामध्ये केस मध्ये आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो असं असताना मी जे बोलतो ते गिरीश मात्रेने काय वाईट वाटत कारण आहे. ठीक आहे साहेब बोला ना. आणि म्हणून या ठिकाणी मला महापौर महोदय जे मी बोललेलं आहे त्या ठिकाणी नोंद व्हायचे पाहिजे आणि या संदर्भात या सगळ्या गोष्टीचा खुलासा प्रशासनाच्या वतीनं पाहिजे. धन्यवाद.